नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुण्यातील गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या गणेशोत्सव बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येत असतात, आणि त्याचबरोबर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही सुद्धा एक प्रेक्षणीय लोकांसाठी असते, त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसाठी सुद्धा खास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात, गणेश भक्त येत असतात। मात्र यंदाच्या वर्षी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने एक निर्णय घेतलेला आहे। दरवर्षी मिरवणूक अतिशय उशिरापर्यंत चालू राहते, पहाटेपर्यंत गणेश विसर्जन सुरू असतं, दुसऱ्या दिवसापर्यंत विसर्जन सुरू असतं। या गोष्टीला कुठेतरी आळा घालावा यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने एक पाऊल उचललेलं आहे, आणि रात्री उशिरा बेलबाग चौकात येण्याच्या ऐवजी दुपारी 4 वाजता दगडूशेठ गणपती हा बेलबाग चौकात येण्याचं नियोजन करत आहे। याची माहिती आपल्याला पत्रकार परिषदेत देण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत। आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत असताना आज आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष या उत्सवाच्या काळातील विसर्जन मिरवणुकी संदर्भात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची भूमिका आज आपल्यापाशी विशद करणार आहोत। गेल्या अनेक वर्ष ज्या विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात अनेक आपल्याला ती अनेक तास चालती, अनेक 36 तास, 38 तास, 40 तास अशा पद्धतीने ती दिवसेंदिवस चालत आलेली आहे, आणि हा विलंब होत असताना आपला जो गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्या अनंत चतुर्दशीला होण्याच्या ऐवजी हे आपलं पितृपंधरवडा चालू झाल्यानंतर होतं। या संदर्भात ट्रस्टची आणि आमचं व्यवस्थापन असणाऱ्या सुवर्णयुक्त मंडळाची मागील 3 दिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, आणि ट्रस्टनी त्याच्यात एक स्वतःची एक भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून, सर्व गणेशोत्सव मंडळांचा विचार करून ट्रस्टनी एक भूमिका आम्ही तयार केली। ती सर्वांमध्ये आमच्या ट्रस्टच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वकष विचार करून आम्ही ती तयार केली। मी आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय माणिकदादा चव्हाण यांना आमची भूमिका आपल्यासमोर विशद करण्याची विनंती करतो। जय गणेश। गेल्या अनेक वर्ष दगडूशेठ गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत, परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे। मागील वर्षी सकाळी 7:45 बेलबाग चौक बाप्पांचे आगमन झाले, भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप तटकळत राहावे लागले, म्हणून भाविकांचा भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणूक सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात अशा दुपारी 4:00 वेळेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल। त्याचबरोबर या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये ट्रस्टच्या वतीने जो बदल करण्याचा निर्णय आम्ही सर्वांमध्ये घेतला, ती भूमिका आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय माणिकदादा चव्हाण यांनी आपल्यासमोर विशद केली। आता आपण गेले अनेक वर्ष ह्या विसर्जन मिरवणूक ही आपण पुणे शहराची बघतो, साधारण 36-38 तास या विसर्जन मिरवणुकीला लागत असतात। गेल्या अनेक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला ह्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी आपण ज्यावेळेस मागील काही काळ जर बघितला तर सर्वात प्रथम दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन दुपारी 2:30 हे 60-65-70 काळात होत होतं। हळूहळू गणपती मंडळांची, सार्वजनिक गणपती मंडळांची संख्या वाढली, सजावटीचं प्रमाण वाढलं, मिरवणुकीच्या ज्या एकंदरीत मिरवणुकीत सहभागी होणारे पथकं असतील, बँड असतील, यांची संख्या वाढली, आणि ह्या सगळ्याचा परिणाम दिवसेंदिवस मिरवणूक ही उशिरा होण्याकडे गेला। जी विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला संपली पाहिजे ती पितृपंधरवडा चालू झाल्यानंतर संपायला लागली, आणि अशा अनुषंगाने
मागच्या वर्षी या सगळ्याचा विक्रम झाला आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा विसर्जनाकरता सकाळी 7:45 लक्ष्मी रस्त्याच्या बेलबाग चौकात आला. गेली अनेक वर्ष याचा उशीर होत असताना कधी 11 कधी 12 कधी 1 कधी 2 कधी 3 कधी 5:45 आमचा गणपती बाप्पा हा बेलबाग चौकात यायला लागला. तर मागच्या वेळेस ज्यावेळेस तो 7:45 आला तेव्हा आम्ही सर्व आमच्या ट्रस्टचे विश्वस्त मंडळाचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आपण आता याच्यात काहीतरी नक्की भूमिका ही घेतली पाहिजे की जी भूमिका सर्वसामान्य नागरिक असतील, सर्व या उत्सवात सहभागी असणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील या सगळ्यांना अनुरूप होईल अशी भूमिका घेण्याचा ट्रस्टने ठरवलं. त्या अनुषंगाने 3 दिवसापूर्वी आमची मीटिंग झाली आणि आम्ही सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला की जो स्लॉट आत्ताच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण जर बघितलं तर दुपारची वेळ अशी असते की त्यावेळेस त्या मिरवणुकीत सहभागी व्हायला कुणीही फारसं उत्सुक नसतं आणि तो वेळ ही मोठी जी गॅप आपण म्हणतो ती गॅप ही पडत असती. त्या गॅपमध्ये जाण्याचा आम्ही विचार केला की बाबा यामुळे कुठल्याही मंडळ जे आहे त्या मंडळांना आमच्याकरता थांबावं लागणार नाही, आधीचं जे विषय आहेत ते पूर्ण होतील आणि दुपारचा जो वेळ असतो त्यावेळेत प्रशासनाने आम्हाला ती असणारी रिकामी स्पेस त्या ह्याच्यात आम्हाला त्यांनी जागा करून द्यावी. साधारण दुपारी 3:30-4 दरम्यान आम्ही विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायला तयार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही असा निर्णय आपल्यासमोर ठेवलेला आहे. मग चौकात आलो आणि पुढचा मार्ग प्रशासनाने आम्हाला जर रिकामा करून दिला तर तुम्ही जर बघितला असेल तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबागेत आल्यानंतर जसा आम्हाला मार्ग मिळतो तसा आम्ही पुढे जातो, आम्ही कुठंही थांबत नाही आणि जवळजवळ 2.5 ते 3 तासात आम्ही अलका टॉकीज चौकात येतो आणि ज्या ठिकाणी पांचाळेश्वरपाशी आम्ही आमचं विसर्जन करतो तिथं साधारण 2.5 ते 3 तासात आम्ही पोहोचतो. सकाळी 10:30 आपली विसर्जन मिरवणूक टिळक पुतळ्यापासनं कसबा गणपतीच्या पहिला जो आपला कसबा गणपती ग्रामदैवत आहे त्याची विसर्जन मिरवणूक 10:30 चालू होते. साधारण जर तुम्ही गेल्या अनेक वर्ष बघितलं तो 10:30 विसर्जन मिरवणूक चालू झाल्यानंतर साधारण 11-11:30 दरम्यान तो बेलबाग चौकात येतो. तिथून पुढं आम्ही जो 3 तासाचा कालावधी धरला आहे तर त्याला 2:30-3 तो विसर्जित झाला पाहिजे. त्याच्यानंतर जे मानाचे गणपती आहेत ते दर 1/2 तासाने त्याच्या मागे तिथं आले पाहिजेत. म्हणजे जर पहिला 10:30 कसबा गणपती आला 11:00 तांबडी जोगेश्वरी येऊ शकतो, 11:30 गुरुजी तालीम येऊ शकतो, त्याच्यानंतर 12:00 तुळशीबाग येऊ शकतो आणि केसरीवाडा हा 12:30 हे मी तुम्हाला अनुमान सांगतो आहे. ह्या आमचा काही विषय नाही आहे परंतु जर 10:30 चालू झाल्यानंतर साधारण तो 3 ते 4 तासात विसर्जित व्हायला पाहिजे हा साधारण एवढा वेळ लागतो. त्या अनुषंगाने तशा पद्धतीने ते आल्यानंतर त्यानंतर साधारण तो कांबळी आणि एक मंडळ आहे त्यांचा दिव्यांगांचा गणपती असतो महानगरपालिकेचा त्वष्टा असाल हे जे परंपरेने जातात हे गेल्यानंतर जी रिकामी गॅप असती ती साधारण जर नीट आपण तो अनुमान केला तर 3 ते 4 दरम्यान बेलबाग चौक ह्या शेड्यूलने गेलं तर तो रिकामा असू रिकामा असतो आणि त्यावेळेस आम्ही ती विसर्जन मिरवणूक चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आता आम्ही भूमिका जाहीर केली त्यानंतर आम्ही सर्व मंडळांशी बोलण्याची प्रशासनाशी बोलण्याची आमची तयारी आहे. आम्ही सगळ्यांना विनंती करू, प्रशासनाला विनंती करू, आम्हाला जो वाटतो आहे ते आत्ता मी तुम्हाला सांगितलं की 3.5 ते 4 तासात विसर्जन मिरवणूक कुठल्याही गणपती मंडळाची मिरवणूक ही 3.5 ते 4 तासात संपू शकते अशा पद्धतीची विनंती आम्ही करू. आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर अनेक वर्ष अशा पद्धतीनेच त्या विसर्जन मिरवणूक संपायची. जर 10:30 जर चालू झाली तर पहिल्यांदा आपण ती विसर्जन मिरवणूक 12 नैवेद्य दाखवल्यानंतर ती चालू व्हायची तर ती लवकर संपावी म्हणून ती 10:30 आपण सुरुवात केली आणि त्यामुळे जर आपण नीट बघितलं तर 10:30 जर चालू झाली तर ती साधारण 4 तासात म्हणजे 2:30 पहिला गणपती विसर्जित होऊ शकतो आणि त्याच्यानंतर क्रमवारीनंतर तो सगळे गणपती विसर्जित होऊ शकतात. ही जी काही रोषणाई विद्युत रोषणाईचा जो उत्सव होता तर मागच्या विद्युत रोषणाई कुठं बघायला मिळाली? जर आम्हाला
सकाळी 8 वाजता जर आम्ही त्या ठिकाणी बेलबागी चौकात आलो तर कुठली विद्युत रोषणाई बघायला मिळाली? आणि अनेक वेळा काय आहे, परिस्थितीनुरूप आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. अनेक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन हे दिवसात सगळ्या विसर्जन मिळवणूक संपायची. या मागील 30-40 वर्षात हा विद्युत रोषणाईचा विषय आला, त्याच्या आधी नव्हता. आणि लोकांच्या विद्युत रोषणाई बघण्याची जी संधी आहे ती आम्ही ठेवणार आहोत. आम्ही विसर्जन गाळा पहिल्यांदा 8 दिवस ज्या ठिकाणी आमचा तयार होतो तिथं विद्युत रोषणाईसहित आम्ही तयार ठेवू. ह्यावेळेस आमचं विसर्जनाचं जे आमचं जे जागे होतं डेकोरेशन आहे राम मंदिर, ते आम्ही 8-10 दिवस आधी चालू करू. म्हणजे लोकांची सजावट बघण्याची जी परंपरा आहे ती सुद्धा आम्ही कायम ठेवू.